तैवान या देशाने भारतासोबत मोठी भागीदारी केली आहे. त्यात भारतीय बाजारपेठेची क्षमता वाढविणारा तैवान हा एक्सपो भरवण्यात आलाय. मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर आणि गोरेगाव येथे हा एक्सपो भरवण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या एक्सपोचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अभिनेत्री मौनी रॉय ही देखील या ठिकाणी उपस्थित होती. तर भारतात गुंतवणूक करणाऱ्या 116 देशांपैकी तैवान हा देश 32व्या क्रमांकावर आहे. तैवानची सर्वात मोठी ताकद म्हणजे सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि औद्योगिक क्षेत्रात लागणारी यंत्रसामग्री ते भारताला पुरवतात. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विश्वात तो भारताचा एक मोठा भागीदार झाला आहे. तसेच या एक्सपो मध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट सिटी, स्मार्ट ऍग्रिकल्चर, स्मार्ट लाईफस्टाईल आणि ईव्ही या मुख्य क्षेत्रातील काही ठळक उत्पादनं तैवान स्थित कंपन्या प्रदर्शित करणार आहेत. काय बसत आहे?